नमस्कार, डिजिटल प्रभातमध्ये मी प्रियांका माळी तुमचं स्वागत करते. मित्रांनो, सध्या नाताळ हा सण आपल्या भेटीला येतो आहे आणि नाताळ म्हटलं की आपल्या सगळ्यांच्याच डोळ्यासमोर चित्र उभं राहतं, ते वेगवेगळे टॉफीज, बिस्किट्स आणि केक. 2 वर्षाच्या कोविड काळानंतर यावर्षी सर्वच सण आणि उत्सव अगदी उत्साहात साजरे करण्यात येत आहेत. तर या निमित्ताने बाजारात आपल्याला कोणकोणते केक्स, टॉफीज आणि बिस्किट्स आपल्याला बघायला मिळणार आहेत, पाहूयात. देखील क्रिसमस आहे. क्रिसमसमध्ये आमचं वैशिष्ट्य म्हणजे आम्ही स्टीम प्लम पुडिंग बनवतो. स्टीम प्लम पुडिंग म्हणजे याचं वैशिष्ट्य म्हणजे ह्याला बेक केलं जात नाही, ह्याला स्टीम प्रोसेस आहे. हे ख्रिश्चन क्लायंट घेऊन त्याला रिच स्टीम करून क्रिसमसच्या दिवशी ते खातात. त्यानंतर हे रिच प्लम केक आहे. हे पण ख्रिश्चनचे जी कम्युनिटी आहे त्यांना हे केक महत्त्वाचा असतो ख्रिसमसमध्ये. तसं साधारण 12 महिने आपल्याकडं प्लेन केक आहे. प्लेन केक घेऊन जातात. मग तुम्ही चॉकलेट वॉलनट केक आहे. मग त्यानंतर फ्रूट केक आहे. या प्रकारचं फ्रूट केक आहे. मग आम्ही वेज प्लम केक पण बनवला आहे. त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे गोवन स्वीट्स म्हणून त्यांना खूप आवडतं. ते गोवन स्वीट्समध्ये आम्ही हे खोकड बनवतो, म्हणजे आपली जी खोबऱ्याची जी बर्फी आहे, ओल्या नारळाची बर्फी म्हणजे खोकड म्हणलं जातं. ओके. आपल्या इथं आपण करंजी म्हणतो, ते ह्याला न्यूरीज म्हणतात. ही ओल्या खोबऱ्याची आहे, तळलेली आहे, ही करंजी आहे. मग त्यानंतर हे डोलडोल आहे, ते गोवन स्वीट आहे, त्याला डोलडोल म्हणतात. त्यानंतर गोवा चीज आहे. ओके. गोवा चीज. मग हिरोज कुकी आहे. अच्छा, म्हणजे हे सगळे पदार्थ हे नाताळच्या काळामध्ये ते हे सगळे जे प्रोडक्ट आता जे दाखवले फक्त नाताळमध्ये बनवतो, वर्षातून एकदाच बनवतो. आणि ह्याला ख्रिश्चन कम्युनिटी जी आहे त्याला खूप ह्याला मागणी देतात. जसं आपल्या दिवाळीमध्ये आपण फराळ बनवतो, तसं त्यांच्यामध्ये ह्या स्वीट्सला ते लोक खूप महत्त्व देतात. आणि खास करून नाताळच्या सीझनमध्ये ते हे ह्याला मागणी करून ह्याला घेऊन जातात. 25 तारखेला त्यांच्या जे घरी ट्रीप बनवतात किंवा ख्रिसमस ट्री बनवतात, त्यासाठी लहान पोरांचं पण खूप मागणी असते पालकांकडून, आई वडिलांकडून, की आम्हाला सॅंटा क्रॉस पाहिजे, आम्हाला क्रिसमस ट्री पाहिजे, मग स्टॉकिंग्स हवे. तर ते सगळे आम्ही ह्यावर्षी आमचं वैशिष्ट्य म्हणजे मी हे कॉम्बो पॅक आणि गुच्छे चॉकलेट क्रिसमस बुके असं हा गिफ्ट पॅक बनवला आहे. त्याच्यात कसं क्रिसमस बेल आहे, तिथं स्टार आहे, मग क्रिसमस फादर आहे सॅंटा क्रॉस, मग तिथं स्टॉकिंग आहे, इथं क्रिसमस ट्री आहे. हे सगळं जे आहे ते हाताने बनवलेलं आहे, हातकलाचे म्हणजे हँडक्राफ्टेड चॉकलेट्समध्ये. आणि ह्याचं सगळं रेखीवपणा आम्ही राखून म्हणजे सॅंटा क्लॉजचा जो जसा कॉस्ट्युम आहे पाहत आलो आपण, कॉस्ट्युम रेड, तसं रेडचं कॉस्ट्युमचं चॉकलेटचं फिलिंग करून त्याला तसं कलर कॉम्बिनेशन देऊन क्रिसमस ट्रीला ग्रीन, सॅंटा क्लॉजचं गाडी ती पांढरी, ती पांढरी ठेवून कॉस्ट्युम रेट घेऊन स्टॉकिंगचा इम्पॅक्ट घेऊन असं वेगवेगळे प्रकारचे चॉकलेट क्राफ्टेड हँडक्राफ्टेड चॉकलेट्स आम्ही काउंटरमध्ये आणले. त्याचं काय होतं की पालकांना लहान पोरांचं हट्ट असतं की आम्हाला सॅंटा क्लॉज पाहिजे. तर एका गिरायकाने मला सुचवलं की तुम्ही याचं एक कॉम्बो पॅक करा. तर त्याची 2 वर्षापासून मागणी होती, तर ह्यावर्षी मी त्याला वेगळं रूप दिले, ज्याच्याने जे हे त्यांचा जो क्रिसमस ट्री आहे, स्टार आहे, बेल आहे, स्टॉकिंग, हे ते मी गिफ्टिंगच्या रूपाने एक चॉकलेट
क्रिसमस बुके ह्या ह्याच्यात मी बाजारात आणलेला आहे. आणि त्याच प्रकारनं छोटे केक्स विचारलं जातं, त्यात मी पायनॅपल केक, जॅम केक, ब्लूबेरी केक, मावा केक असे 15-20 व्हरायटीचे केक्स लहान 10 रुपयेपर्यंत, कारण त्यांना गिफ्ट म्हणून म्हणजे शेजारच्यांना भाऊ बहिणींना किंवा गिफ्टसाठी त्यांना अफोर्ड म्हणजे आपल्या खिशाला खिशाच्या हिशोबाने खर्च पण खूप झालेला असतो, तर त्या हिशोबाने तो केक पण त्या कारण प्लम केक खूप कॉस्टली पडतो, तर ते त्यांच्या घरच्या कन्झम्पशनला ते घेऊन जातात आणि वाटण्यासाठी त्या प्रकारचे 10 रुपयाचे केक आम्ही पाठवतात. ओके, 2 वर्षानंतर आता कोविडनंतर हे सुरू होत आहे पुन्हा, तर कसा आहे रिस्पॉन्स, कसा आहे सगळ्याला? ह्यावर्षी रिस्पॉन्स चांगला आहे सर. म्हणजे बाजारपेठ पूर्ण गच्च भरलेला आहे. लोक स्वतः येतात, त्यांची जी त्यांना जे हवं आहे ते आम्ही डिस्प्ले केलेले आहेत, त्या त्यांना जी चॉईस हवी ती सगळी चॉईस आम्ही समोर ठेवलेलं आहे, त्या हिशोबाने ते आपली खरेदी करतात. तर हे होते विक्रम मूर्ती, त्यांनी आपल्याला वेगवेगळ्या केक्सबद्दल अशी महत्त्वपूर्ण माहिती दिलेली आहे. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ हा आवडला असेल. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा, लाईक करायला बिलकुल विसरू नका. पाहत रहा डिजिटल प्रभात.